हॅलो एव्हरी वन, वेलकम यू टू रचनाज नव एंजल वर्ल्ड. मी आहे सनी आणि ही आहे तुमची लाडकी नायसा. मी प्रिन्सेस, मी मेकअपची आणि मी खोटं खोटं लिपस्टिक नाही लावलं, मोठी लिपस्टिक लावलं. मी नायसाची लिपस्टिक. ओके, मोठी. सो येस, आता ऍक्च्युली वाजले आहेत संध्याकाळचे 6:30. काय काय करणार आहोत, कुठे जाणार आहोत हे तुम्हाला आय गेस टायटल वाचून आयडिया आलीच असेल. सो चला मग. So all are set. सगळे व्हाईट मध्ये आहे. आयसा हाटने फोकन फुल जोश मध्ये. चालूच आहे. छान दिसते ग, तुझे केस छान बनली सगळे माझे मोठे मोठे आहेत, तुला सांगते. माझ्याकडे छोटे नाही, त्याच्यापेक्षा मोठे मोठे दुकान दुकान मधला दुकान मधला नाही बाबा, माझ्याकडे पैसे नाही आहेत. सगळे आहेत ना पैसे. बाबांकडून घ्यायला सांग ना. मी नाही देते तुला, आईला देते तुला. मला दोघी देणार. मग आता बघूया आपण नेकलेस. मला तू घेणार आहेस ना नेकलेस, आपण बघूया ना. आणि नेल्स पाहिजे. नेल्स पण चल गेला पाऊस. आजी आई आणि नाईचं पाणी पुढे खाणार. हे बघ, हे इकडे पण गिफ्ट घेऊया. माती आईला, आतू मौला आणि मा अतुला. अतुला कोणता आवडेल बघ जरा. बघ अतुला कोणता ड्रेस आवडेल. अतुला सांग तू सिलेक्ट करून. कोणता ड्रेस आवडेल अतुला. एक ये वाला भी, एक करनी है शर्ट पैटर्न में, प्लेन में मैचिंग करके. जैसे अभी ये शर्ट पैटर्न है भाई, इतने दिले ना तो भाई एवढं छान मसाला दिले. ये ये बस इजी ते बघ बघ कोणतं आपलं चूज करून घ्या. हे अच्छा ठीक आहे, बस आणि बघ असं प्लेयर में कुछ अगर कॉटन में अगर देखना रहेगा तो एक भी ऊपर दे सर. क्या कॉस्ट है ये? 2295 की रेंज में कुछ है. सिंगल कलर है, सिंगल प्रिंट है. सर डिजाइन प्रिंट अच्छा है. यहाँ पे ना नहीं नहीं स्ट्रेच करके डबल एक्सल तक बैठ जाता है साइज, मतलब वो फ्री साइज रहता है जो नेक को. इसमें 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 बता उसमें वही चीज, सब डिजाइन अलग अलग ही आएगा, सब डिजाइन अलग अलग आएगा. कलर के सबसे हमने बनाया था वो. ड्रेस टाइप में ये वाला भी पसंद करते हैं. छान मला आवडते इथे. मला आईचं मोस्ट ऑफ द ड्रेसेस आहे. मी पण जो पर्पल घालते ना तो पण त्यांच्या शॉप सेक्टर 17 लेवाशी.
वॉटर ग्रीन कलर में भी चेंज नहीं संचिता की झाली शॉपिंग राहिली स्वीटी ची कुठे जायचं बोलते वॉइस सब किती छान आहे जस्टिन अलग अलग है दो अढ़ाई तीन अलग है देखो दिखा देता हूँ ये जो उसके ने में ग्रीन ग्रीन नाइस हो खाली है तो बकता है चूल्हा क्या कॉस्ट है इसका ये आपको 4-5 के रेंज समझ चलते हैं और ये ग्रीन वाला वो ग्रीन का मैं 3.5 के रेंज में दिखा देख ले चलो समय लिखा हुआ है इतना नीचे रखना पड़ता लेबर निकल जाता है आत्मा किधर किधर छुपाया है छुपाया नहीं छुपाना पड़ता है लेबर लेबर मिक्स हो जाता है सर अरे वरती असते ना गं वरती त्याचं पोलाच्या वरती लावतात ते नाही आतमधल्या यायला लावतात सो माझ्यातर्फे आई आणि रचनाला मला पण दिलंस तू दिलं सर आणि बिल भरताना बोलतो मला आधी बोललो पण आता माइंड चेंज केलं नाही नाही नको मला नको असं देतोय नाही नाही चला नको मला नाही 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 केसर ड्रेस काय चाललं पीस देखो ऐसा कोकतना आठ ठेव आम्ही ज्या कामासाठी आलो ते काम झालेलं आहे सनीने मला आणि आईंना सुद्धा गिफ्ट दिलं अरे आवडलं का प्लॅन होतं फक्त प्लॅन होतं फक्त स्वीटीला आणि संचिताला गिफ्ट घ्यायचं पण दोघींना घेतलं पण मला मी आपली येते पण मला मग त्यांच्या बरोबर गिफ्ट होऊन जातं मला मला पण गिफ्ट थँक्यू मग तुला पण गिफ्ट करा आधी म्हणजे आई बरं शॉपिंगला येणं लहानपणी म्हणजे आईला पूर्ण दिवस शॉपिंग मध्ये आईचे जुने दिवस म्हणजे पूर्ण दिवस सांताक्रूज दादर आईला शॉपिंग म्हणजे एक थेरपी होती ना म्हणजे स्ट्रेस बस्टर होते आणि आता थोडं कमी झालंय सगळं कमी झालंय पाणीपुरी लवर्स काय देऊ हे देऊ आणि
लॉन्ग टाइम छान नॉन व्हेज खाते सॉरी आफ्टर अ लॉन्ग टाइम छान व्हेज खाते दोघींची इकडे आला तर म्हणजे काजूची भाजी ओले काजू ओले काजू नाहीये नॉर्मल काजू पण एकदम भारी काजू मसाला काजू मसाला पण सगळीकडची चांगली लागते ना काय बोलतोय रे पकड क्या नाम है आपका आपका नाम क्या है बेबी नहीं अभी बातें बातें नहीं आता ना इतना बात हेलो थैंक यू ओम बाय बाय टाटा कर बेटा टाटा सामी चलो 7-11 है ना सर 7-11 सो युजली जेव्हा जेव्हा आम्ही बाहेर गेलो बाहेरच्या कंट्रीजमध्ये आम्ही 7-11 पाहिलेत तिथे सगळं रेडी फूड वगैरे मिळतं तर बघूया इकडच्या आपल्या 7-11 मध्ये काय मिळतं काय असू दे चल ते सरप्राईज दिला तुला सरप्राईज असू दे आपण घरात ठेवूया सरप्राईज एवढं मोठं काय करायचंय ही तर काय मला तर अक्का 1 लिटर बरोबर दे इंडियन आहे ना तर इंडियन म्हणजे सगळं डिपार्टमेंटल स्टोअर जो पण कॉलेज मध्ये वगैरे राहत असेल सॉरी पेईंग गेस्ट म्हणून राहत असेल हॉस्टेल मध्ये त्यांच्यासाठी ऑप्शन खूप चांगले आहेत तुम्ही ते मला हे आवडते स्पिनेच अँड कॉन्शियस सँडविच आई बघायचं का रचना करते विंडो शॉपिंग स्ट्रीट शॉपिंग कार शॉपिंग छान आहे व्हाईट ड्रेस एवढीच रेंज आहे नाही पण असं बाहेर पण तेवढेच आहे ना
इतना लेट लेके जाते हैं क्या? अब रोज रहते हो ये टाइम पे इधर? हर दिन रहते हैं। अपन फर्स्ट टाइम आलो ना यार, ऐसा तू कचरा करतेस। अपन छान मस्त दिसत काय बोलतो काय विकते 100 रुपीज ला कोण देईल का 100 रुपीज वैष्णाला अशी शॉपिंग आवडते पटपट स्ट्रीट शॉपिंग बापरे एवढं सगळं नको बाबा खूप महाग विकतेस तू पैसे नाही खूप महाग आम्ही ऑन द वे येत होतो आम्ही घरी चाललो तर नेरूळला जे प्रशांत कॉर्नर आहे त्याच्यासमोर दादा उभे राहते प्रशांत कॉर्नर प्रशांत कॉर्नर तिकडे आणि हे दादा इथे उभे अब पुरा दिन रहते हो क्या 5 से 11 बजे तक रहते आणि यांच्याकडे जेवढी ड्रेसेस 650-750 रेंज है ना वही रेंज में है ना शॉपिंग स्पॉन्टेनियस सनी मुळे चुना लागलाय माझ्यामुळे नाही सनी चांगलं घरी चाललेलं सनी म्हणजे बघ 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 तुला आवडेल तुला आवडेल आणि त्याला माहिती आहे गेलो की प्रत्येक बाईला त्या शॉप मध्ये एका एका टॉपचे तेवढ्याच रेंज मध्ये तू चार घेतले चांगले आहेत नाही कधी कधी स्ट्रीट शॉप कधी कधी स्ट्रीट शॉपिंग इज ऑलवेज गुड ऑलवेज गुड सो फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहोत आमचा जो आजचा मोटो होता की आम्हाला शॉपिंग करायची ती झालेली आहे ज्या गोष्टीसाठी आम्ही गेलो सगळे मगाशी मेन्शन केलं सो आम्ही गेलेलो वाशी सेक्टर 17 ला तुम्ही जाल ना तिथे तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स मिळतील बट येस ते कॉस्टली आहेत म्हणजे असं रिझनेबल कॉस्टला नाही तुम्हाला मिळणार बट टू गिफ्ट समवन हवं असेल तर खरंच त्यांच्याकडे खूप छान ऑप्शन्स आहेत मेन म्हणजे त्यांचं जे क्लोथचं म्हणजे फॅब्रिकचं जे आहे ना क्वालिटी दॅट इज अमेझिंग तुम्ही माझा ते पर्पलवाला ड्रेस मी तुम्हाला जसं की मगाशी तिथे सांगत होती हा वाला जो पर्पल ड्रेस खूप लोकांना आवडतो लाईक मेनी पीपल आस्क मी की हे सर मी कुठून घेतलं सो मी हे सेक्टर 17 पर्ल त्यांच्याकडनं घेतलं हा सुद्धा काहीतरी 1800 होता जेव्हा मी घेतलेला पण ह्याची क्वालिटी आणि ह्याचं जे लुक आहे ते खूप डिफरंट आहे सो ह्यावेळेस सुद्धा मी त्यांच्याकडनं एक कॉर्सेट नवीन किचन बनलं तिथे बघ ओ कॉर्सेट घेतलेलं आहे विच इज ट्रेंडिंग नाव आणि मला ते आवडलं त्याचं पॅटर्न सो येस आणि लास्टला तुम्ही जी ती शॉपिंग पाहिली असेल त्याच्याकडे ऍक्च्युली छान छान क्लोथ होते 650 अराउंड जे खारघरला पण मी जेव्हा जाते तेव्हा तिथे पण ते असतात पण ह्याच्याकडे जे होतं त्याचं पॅटर्न थोडंसं डिफरंट होतं सो इनकेस जर तुम्ही कुठे नेरूळ साईडला वगैरे राहत असाल किंवा CBD साईडला जर तुम्हाला कधी जायचं असेल शॉपिंगला तर तुम्ही नक्कीच जाऊ शकता तिथे तो 5 ते 11 ते असतात ते दादा सो येस आजचा आमचा हा दिवस खूप छान गेला मज्जा आली वी आर सुपर एक्साइटेड फॉर रक्षाबंधन आता नागपंचमी तर झालीच जसं तुम्हाला माहिती आहे रक्षाबंधन आता आहे सगळ्याची ऑलमोस्ट तयारी आमची झालेली आहे सो गिफ्ट घेऊन झालेले आहेत राखी रेडी आहेत आता फक्त त्या दिवसाची वाट बघतोत आम्ही आणि फाल्गुनीसाठी सुद्धा मी गिफ्ट घेतलेलं आहे फाल्गुनीसाठी सुद्धा मी एक राखी घेतलेली आहे जी मी अजून डिस्क्लोज नाही केली आहे कारण इथे डिस्क्लोज केली की ती व्लॉगमध्ये दिसते आणि म्हणजे व्लॉगमध्ये दिसल्यानंतर ती तिला समजून जाईल सो तिच्यासाठी सुद्धा मी खूप छान गिफ्ट घेतलेलं आहे खूप विचार करून गिफ्ट घेतलेलं आहे सो तुम्ही तोपर्यंत गेस करा की मी तिच्यासाठी ह्यावेळेस काय गिफ्ट घेतलं असेल आय नो तुम्ही सुद्धा खूप एक्सायटेड असाल रक्षाबंधनसाठी सो ब्रेकफास्ट नको आहे मला सो हा आजचा आम्ही ब्लॉग इथेच एंड करतो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये टिल देन बाय टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह बाय बाय